मंगेश साबळे यांच्या प्रचाराच्या गाड्या वाढत आहेत. कोण करत आहे मदत? बघा हा व्हिडिओ. आज पर मी साखरवाडी गावातून आलेलो आहे. माझं बदनापूर तालुका आहे. मी गावातून एकटा आलोय. गावातून मी बरेच तरुण मुलांना सांगितलं. तरुण मुलं म्हटले ठीक आहे तू जा, ज्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी तयार होईल त्या दिवशी माझ्या गावातले 1000 तरुण ह्या मंगेश साबळेच्या प्रचाराला तयार असतील असं त्या माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला हे दिलेली आहे, साथ दिलेली आहे. म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहे. माझ्या खिशात भाड्याला येण्यासाठी पैसे नव्हते. माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला पैसे देऊन इथपर्यंत आज पोहोचवलेलं आहे. मी फक्त केवळ मंगेश सगळे साबळेसाठी इथं आलेलो आहे. मंगेश साबळेचं आज गाव जर बघितलं तुम्ही तर असं गाव लखलख लखलख करतं आहे. झाडे जाऊन बघा कसे झाडे लावलेली आहे. आज हा रावसाहेब दानवे झाडे काटण्याचं काम करतो. मंगेश साबळे यांच्या प्रचाराच्या गाड्या वाढत आहेत. कोण करत आहे मंगेश साबळे यांना मदत? एक व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे. बघा हा व्हिडिओ. तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला अत्यंत बोलका हा व्हिडिओ आहे. हा युवकाचा व्हिडिओ आहे. या युवकाने सांगितलं आहे की माझ्या गावच्या मंडळींनी मला वर्गणी करून इथं पाठवलं आहे आणि आमची वर्गणी करून मंगेश साबळे यांच्यासाठी प्रचार करणार आहोत. बरं, हे मतदारसंघातलं एकमेव चित्र आहे का? तर तसं नाही. संपूर्ण मतदारसंघामध्ये युवक काय, तरुण काय, वृद्ध काय, महिला काय, पुरुष काय, सर्वच जाती धर्मांचा आणि सर्वच मतदार मंडळींचा पाठिंबा आता मंगेश साबळे यांना मिळायला लागल्याचं आपण बघतो आहोत. आणि त्यामुळे मंगेश साबळे हे अत्यंत उत्साही आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आता हळूहळू त्यांची लोकप्रियता ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्याचबरोबर मंगेश साबळे हे ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. तर मंडळी मुद्दा आहे, मंगेश साबळे यांना कोण मदत करत आहे? तुमच्या लक्षात आलंच असेल की आता ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे जनता हेच माझा पक्ष आहे असं मंगेश साबळे म्हणालेले आहेत. आणि निश्चितच जनतेसाठी मी उभा आहे, जनतेने मला उभं केलेलं आहे असं मंगेश साबळे यांनी वारंवार सांगितलं आहे. आणि आता जनता ही वर्गणी करून एकमेकांच्या सोबत येऊन एकमेकांच्या अवतीभोवती राहून पैसे जमा करून हे मंगेश साबळे यांच्यासाठी प्रचाराची यंत्रणा राबवतात. गावागावामध्ये सभा आयोजित केल्या जात आहेत आणि या सगळ्या सभांचा खर्च किंवा या सभेसाठी लागणारा साधनसामुग्री ही ह्या ठिकाणचे मंडळी, या ठिकाणची जनता, या ठिकाणचे मतदार हे करत आहेत, वर्गणी करून ते करत आहेत आणि त्या पद्धतीनं ही प्रचार यंत्रणा सुरू आहे. मंडळी आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातच काय तर देशभरात असंख्य गडगंज श्रीमंत असलेले उमेदवार आहेत. आणि हे उमेदवार मग जी 5 वर्ष कमवलेली धनराशी आहे ती या निवडणुकीच्या दरम्यान उधळत असतात. परंतु मंगेश साबळे यांनी आपल्या पहिल्याच दिवशी असं सांगितलेलं होतं की साधन संपत्ती माझ्याकडे बिलकुल नाही आहे, केवळ 2 एकर शेती आहे, एक आई आहे आणि समाजासाठी घेतलेल्या केसेस हीच माझी संपत्ती आहे आणि त्या बळावरती मी लढणार आहे. आता जनतेनेच मला उभं केलं आहे, जनताच मला लढण्यासाठी सांगते आहे आणि त्यामुळे आपण ही निवडणूक लढतो आहोत असं मंगेश साबळे यांनी वारंवार आपल्याला सांगितलं आहे. तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मंगेश साबळे यांना कोण मदत करत आहे. मंगेश साबळे यांना मदत करणारा एक हात नाही आहे किंवा एक माणूस नाही आहे, तर जनताच मंगेश साबळे यांना मदत करते आहे. मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.